हॅलो फ्रेंड्स, मी आहे मेघा। तुम्ही बघताय मेघा टिप्स एंड न्यूज। 2 दिवस माझा व्हिडिओ झाला नव्हता, पण काय फार विशेष होतच नाही बिग बॉस मराठी मध्ये। थोडंफार बोरिंगच असतात एपिसोड आणि टास्क तर काय, त्याला बोरिंग कसं बनवायचं या कंटेस्टंट कडूनच शिकायला पाहिजे असं झालंय टास्कचं। पण हा किती छान टास्क आहे बीबी कॉलेजचा, जो काही रिक्षाचा टास्क होता त्याच्यामध्ये जे जे लोक नॉमिनेट झाले ते तुम्ही बघितलं, त्यामध्ये सुरेखा ताई आहे, स्नेहा आहे, विशाल आहे, सोनाली आहे आणि विकास हे लोक नॉमिनेट झालेले आहेत। त्यानंतर बिग बॉसनी हा कॅप्टनशिपसाठी बीबी कॉलेजचा टास्क दिला, याच्यामध्ये ज्या स्टुडंटला स्टार जास्त मिळतील तो कॅप्टन्सीचा कंटेंडर होणार आहे। आणि मे बी असं आहे ना की ज्या टीचर्समध्ये ज्याचा फीडबॅकचा जो बोर्ड आहे, ज्याचं फीडबॅकची साईड ब्लँक राहणार आहे किंवा जिथं पॉझिटिव्ह असणार आहे काहीतरी, असं काहीतरी ब्लँक किंवा कमी निगेटिव्ह कमेंट्स असणार आहेत, त्याला तो पण कंटेंडर असणार आहे। कारण उद्याच्या एपिसोडमध्ये तर सुरेखा ताईंचं पण नाव दिसतंय, म्हणजे कॅप्टन्सीसाठी त्या पण कंटेंडर आहेतच असं वाटतंय। बिग बॉसच्या बीबी कॉलेजमध्ये आपण बघितलं काल झालं होतं आदिशचं वगैरे। आज एपिसोड स्टार्ट झाल्यानंतरच बऱ्याच गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करत आहे जयंची टीम, जय उत्कर्ष मीरा आणि गायत्री। एकदम भारीमध्ये त्यांनी घेतलं होतं विकासला की तू ये ना, म्हणजे विकास विशालला ना तो हे करतो, त्याच्या खांद्यावर बंदूक, म्हणजे आदिश बद्दल बोलत होते ते की विशालच्या खांद्यावर बंदूक ठेवून आदिश चालतो, म्हणजे मग तू जर कंटेंडर होणार असेल तर तू मात्र त्याचं बिलकुल ऐकू नकोस वगैरे वगैरे। उत्कर्ष इतका म्हणजे डोकं लावत होता त्यासाठी, मला पण थोड्या वेळासाठी वाटलं आता काय खरं नाही, विशाल कधीतरी कल्टी मारणारच आहे। पण गेममध्ये आल्यानंतर मात्र तसं काही झालं नाही, किंवा तसं काही तो बोलला नाही मी होणार कंटेंडर किंवा असं काहीच तो बोलला नाही, असं काही त्यांचे आर्ग्युमेंट्स पण झाले नाहीत ग्रुपमध्ये आल्यानंतर। उलट आदिशला त्यानं सांगितलं काय बोलले ते किंवा कसं वागायचंय ते, याबद्दल बोलला थोडंफार तो। आणि प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये मात्र यांना हेल्प करतच होता आणि त्यांच्या पण नजरेत नाही उतरायचा असा प्रयत्न करत होता। मीराच्या वेळेला मला वाटलं होतं विकास काही लिहिणार नाही, किंवा मीरा बोलली होती ना मी तुला देईन एक स्टार वगैरे, मला वाटलं हा उठून जाणार नाही का, पण त्याला पण माहित होतं की काय बोल, हे लोक एक नंबरचे फक्त आपल्याला फूट पाडायचा प्रयत्न करतात, ही मीरा तर काही देणारच नाही आपल्याला स्टार, त्यामुळं तो उठला होता मीराच्या क्लासच्या वेळी पण। आणि हे एक नवीन नाटक चालू आहे त्यांच्यामध्ये, स्नेहा आणि जयचं चालू आहे म्हणण्यापेक्षा ते खूप दिवसापासूनच चालू आहे। तो कुठं रेस्ट रूम मध्ये गेलाय, परत ही जाते किचन मध्ये, पण दोघांचं तेच, म्हणजे कोड लँग्वेज मध्ये बोलतो मी, कोड लँग्वेज इथं ऐकणाऱ्यांना सगळ्यांना त्यांची कोड लँग्वेज ऑब्व्हियसली कळालीच असेल सगळ्या प्रेक्षकांना, ते काय त्यांना काय बोलायचंय कसं बोलायचंय ते सगळंच कळत होतं। आणि मग मला जास्तीत जास्त फील व्हायला लागले, मोर अँड मोर फील होत आहे आणि अटॅच होतोय अशा टाईपमध्ये तो काहीतरी बोलत होता। आणि म्हणजे स्नेहा पण असं बोलत होती की जसं काही इतर म्हणजे ऑडियन्सला समजू नये, नॅचरल आहे ना ते, म्हणजे मला इन जनरल सांगायचं आहे, नॅचरल आहे ना, म्हणजे इन जनरल नॅचरल आहे ते, म्हणजे माझ्याकडून पण असं तिला म्हणायचं होतं का, एक्झॅक्ट मला तिचं बोलण्याचा दृष्टिकोन समजला नाही। इन जनरल म्हणजे जैनी असं पकडायचं की तिच्या बाबतीत पण तसंच आहे असं तिला म्हणायचं असेल कदाचित, म्हणून ती इन जनरल बोलत होती। त्यामध्ये ती स्वतःच असणार आहे। किचनमध्ये पण दोघांचं तेच चाललं होतं, मी म्हणजे तू मला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही, पण मी तुला ट्रस्ट करते, तू मला माहित नाही, आय डोंट नो यू अँड यू डोंट नो मी, म्हणजे दोघं एकमेकांना माहित नाही, दोघं एकमेकांना ओळखत नाहीत, तरी पण आय ट्रस्ट यू, म्हणजे थोडं कॉमेडीज होतं ते। आणि तिला म्हणायचं होतं ग्रुपमध्ये कोणच म्हणजे कोण मला हे करत नाही तुझ्या ग्रुपमध्ये, तुझ्यामुळेच मी कंटेंडर्स झाली होतीये, किंवा त्या दिवशी पण जे काही मला उतरावं लागलं त्याच्या बदल्यात हे काय केलं हे करतोयस तू, म्हणजे जयचा थोडंफार जयमुळं तिला बसता आलं असतं, पण जय एकटा बोलून काहीच फायदा नव्हता, हे तिनं दादूस जवळ आणि सुरेखा ताईंजवळ बोलून पण दाखवलं की जय जर एकटा बोलला असता तरी काहीच फायदा होणार नव्हता, कारण ते लोक अपोज करणार होते, कारण ते चौघं तिघं चौघं आणि जय एकटा, जय जर बोलला असता स्नेहाला थांबू दे तर तो नाव कोणाचं घेणार जय, हे पण होतं ना जयला कसं सँडविचमध्ये स्नेहाचं नाव घेतलं तरी प्रॉब्लेम आणि या लोकांचं नाव घेतलं तरी, मग सगळ्यांबरोबर स्नेहाचं नाव त्यांनी घेतलं आणि नंतर तो हेल्प करायला तयार झाला। दादूसला पण जेव्हा कॅप्टन्सी वगैरे येते तेव्हा फार डिमांड आलेलं असतं, दादूसकडे सगळे जातात एकदम, विशाल पण स्नेहा पण सगळेजण, आणि दादूसनी कालच कल्टीस मारून टाकली स्नेहाला दिलं, म्हणजे दादूस नेहमीच बोलतात की मी माझ्या मनाला ज्यांना वाटतं त्यांनाच देणार, लास्ट टाइम त्यांनी विशालला दिलं होतं त्यामुळे आता यावेळी स्नेहाला दिलं।
आणि ते तृप्तीताईंना पण देणार होते, त्यामुळे तृप्तीताई पण थोडंसं नाराज होत्या की तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येकाचं मन असं मोडणार आहे का, एकाला सांगता आणि एकच वेगळंच काहीतरी करता, असं तृप्तीताई पण बोलल्या त्यांना. सुरेखाताईंचं एक मध्येच काहीतरी काल पण रात्रभर रडत होत्या, आणि आज पण स्नेहाला बोलल्या की असं झालं, मी फर्स्ट डे पासून तुला ओळखते, असं करलं तसं केलं, आमच्या सोबत आहेस तू. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की यावेळेला मी विशालला देणार, आणि स्नेहाने पण काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणजे स्नेहा पण बोलली ठीक आहे, विशालला दिलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी चांगल्या मनानेच सांगते. स्नेहा काय थोडस तिला कॉन्फिडन्स आलाय, कारण पहिल्यांदा तिला सेफ केलं मांजरेकर सरांनी, त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतंय की स्नेहा फार स्ट्रॉंग आहे. टीम ए मध्ये तर सगळ्यांना वाटतंयच वाटतंय, कारण मिराज आणि गायत्रीचं सडन चेंज झालेलं बिहेवियर असेल किंवा स्नेहा चांगली आहे, उत्कर्ष पण स्नेहा चांगली आहे, मला हे कळत नाही. लगेच अचानकपणे ती जयमुळं चांगली वाटायला लागली की मांजरेकर सरांच्यामुळं हे काही समजत नाहीये, कारण मांजरेकर सर पण तिचं नाव घेऊन बोलणं असेल किंवा सेफ तिला तिला पहिल्यांदा करणं असेल, त्यामुळे कदाचित असू शकतं. पण चेंज तर झाले टीम मधले सगळे. तिकडच्या पण ग्रुपमध्ये सी वाला जो तृप्ती आहेत, दादूस आहेत आणि सुरेखाताई, त्याही तिच्याशी सोबत असतातच. काल थोडस वाईट वाटलं होतं सुरेखाताईंना. आणि जयला मग तो प्रॉब्लेम होत होता, विकास ह्या ग्रुपमध्ये जाऊन बोलत होता, त्यामुळे लोक गरज लागली की कसे येतात ना. खरं तर विकासला काही गरजच नव्हती, नंतर हे कळलं मला. पण मला असं वाटलं की विकास कुठेतरी जाऊन विशालला बोलतोय का की मला स्टार मिळू देत वगैरे, पण तसं काही तो बोलला नाही. तो त्यांच्या स्ट्रॅटेजीचाच एक पार्ट असू शकतो, आदिश आणि त्याचा आणि विशालचा कदाचित. आणि तो त्या ग्रुप बरोबर हेच बोलत होता की मग सोनालीला मी सांगतो मला द्यायला स्टार, तू मीराला देणार का, आणि मी हिला सांगतो. म्हणजे कुणीतरी एक कंटेंडर एकतर्फा आपल्या दोघांपैकी होऊ द्यायचं, तर विशालचं विकासचं मत होतं की विकास किंवा मी एकतर्फा होऊ दे जर जास्त स्टार मिळणार असतील तर. हे लोक फूट पाडत होते, पण विकासचं मत कदाचित असं असणार आहे, त्यामुळेच विकास मीराचा अँगल ट्राय करत होता किंवा मीराचा अँगल चेक करत होता, नेमकं तिने देणार आहे का मला, पण मीरा देणार नव्हती हे आपल्याला पण माहित होतं. त्यानंतर पहिलाच क्लास सुरू झाला. हा, त्यानंतर पण जय आणि स्नेहा एकत्र बसून तेच डिस्कस करत होते, लोकांचं असं असतं आणि लोकांचं तसं असतं आणि लोक असं वागतात. म्हणजे काय कधी कधी स्नेहाचा गेम खराब करून घेणार आहे स्नेहा, कारण ते बघायलाच नकोसच वाटतंय का काय माहिती. तिचा जो काही ते कनेक्शन चालू आहे तिचं, ते अजिबात बघायला नको वाटतंय, ते लाजणं ते हसणं वगैरे माहित नाही का, पण ते थोडंसं वेगळंच वाटतंय ना. आणि सोनाली आणि विशालचं ऍक्च्युली तसं काही बऱ्याचदा दाखवत नाहीत, फक्त चिडवूनच त्यांचं जास्त चालू असतं. मांजरेकर सर असतील किंवा घरचे मेंबर्स असतील, त्यापेक्षा जास्त मला स्नेहा आणि जयची केमिस्ट्री सारखी दिसते, काहीतरी जवळ येणं असेल, बोलणं असेल. तसं सोनाली आणि विशालचं असं काहीच मला वाटत नाही. आणि पहिला क्लास होता सोनालीचा केमिस्ट्रीचा, प्रेमाची केमिस्ट्री. तिनं बरंच काही सांगितलं, प्रेम भमंग वगैरे वगैरे वगैरे. तिनं स्नेहाला रोज दिला आणि स्टार दिला विशालला. गायत्री वगैरे जाऊन तिच्याबद्दल बरंच काही काही लिहित होते. त्यानंतर मार्कर लपवणे वगैरे पण झालं मध्ये थोडंसं. मीरानी गायत्रीनी मार्कर लपवले, तेवढी तरी त्यांना डोक्यात आयडिया आली. पूर्णच लपवले असते तरी काही फरक पडणार नव्हता, कारण त्यांनी एकमेकांनीच आधी थोडेफार होतेच मार्कर, त्यांच्याकडे एक मार्कर असला काय आणि 10 असले काय आणि 0 म्हणजे सॉरी 0 नाही, एक तरी लागणारच होता. एक मार्क मला वाटतं या टीमने आधीच लपवलं होता की काय माहित नाही, कारण विकासकडे होताच तो सांगत होता येऊन ना की हा घे माझा मार्क होती तिकडून बघतीये. त्यामुळे एका मार्कनी पण बरंच लिहिलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात भारी मीराचाच क्लास झाला, कारण मीराच्या क्लासला कुणीच नव्हतं, लिटरली कोणीही नव्हतं क्लासमध्ये. आविष्कार सुद्धा उठून गेला होता, म्हणजे एक ना एक सगळे उठून जात होते आविष्कारबद्दल. आणि दादूसबद्दल थोडंसं वाईट वाटतंय, दादूस खरं स्वतः हे करतात की इकडं तिकडं त्रयात मायात चालू असतं, पण आविष्कार मात्र कंटिन्युअस त्या टीममध्ये आहे, त्यामुळे आविष्कारला थोडा स्कोप झाला राहिला पाहिजे त्या टीममध्ये, किंवा त्याला थोडासा वीक आहे त्यामुळे त्यांना कॅप्टन्सी मिळाली पाहिजे असं मला वाटतंय आविष्कारला. बऱ्यापैकी हे तिघं चौघं मिनल असेल, विकास, विशाल, आदिश हे सगळे सेफ होणारे कंटेस्टंट आहेत, कंटेंट पण चांगला देत आहेत. आविष्कार थोडासा वीक आहे त्यामुळे त्यानं कॅप्टन्सी साठी ट्राय करायला पाहिजे, किंवा त्याचा वीकनेस ओळखला पाहिजे ह्या लोकांनी, स्ट्रॉंग लोकांनी, आणि त्याला कॅप्टन्सी दिली पाहिजे. त्यांची युनिटी खरं मॅटर करते, युनिटी राहिली पाहिजे त्यांची एकत्र राहिल्यानंतर, आणि एकत्र होऊन खेळले तर हे भारी वाटेल बघायला पण. आणि त्यानंतर पहिला क्लास सोनालीचा, सोनालीनी बरीच मजा केली, काय काय सांगितलं, प्रेमाचा गुलकंद वगैरे. त्यानंतर मीरा आली, मीराचा क्लास तर काय भारीच होता एकदम. मूल्यशिक्षण म्हणजेच काय तिला नेमकं माहीत नव्हतं, आणि तृप्तीताईंनी असली भारी घेतली ना तिची, मस्त वाटत होतं. तृप्तीताईं मुळाचा हा जो काही एपिसोड होता, जो बीबीचा कॉलेजचा टास्क आहे, तो तृप्तीताईं मुळाच खरं तर इंटरेस्टिंग झाला. थँक्यू असेल, थँक्यू बोलणं असेल, मूल्यशिक्षण असेल, त्याच्याबद्दल तिला घोळात घेणं असेल. आणि विशाल पण मध्ये मध्ये, विशाल तिला ऍक्च्युली सांगायचा प्रयत्न करत होता, तुम्हाला जी चुगली सांगितली त्यातून तुम्ही अवेअर व्हा, अवेअर का होत नाहीये,
तर मीरा सांगत होती की त्याला काय माफ करायला पाहिजे, मग तुम्ही या टीमला का नाही माफ करताय असं कदाचित विशालला म्हणायचं असेल, किंवा आम्हाला पण माफ करून एक संधी द्यायला पाहिजे, मग मग मला स्टार द्या असं विशालला म्हणायचं होतं. पण ते वेगळ्याच बाजूने गेलं आणि विशाल पण जे सांगत होता ते मीराने वेगळ्याच अँगलनी घेतलं. मग काय झालं, तुम्ही चुगली आणि तुमच्या प्रेक्षकांना मानलं पाहिजे, किंवा त्यांनी कितीदा पण ती चुगली सांगितली तरी तथ्य आहे किंवा तेवढी सिरियस ती चुगली आहे म्हणून ते सांगतात. आणि खरंच आहे, मीरा त्या ग्रुपिझम मध्ये अडकली आणि निगेटिव्हिटी झाली जास्तच. खरं तर मीराच एक निगेटिव्हिटी आहे, त्यामुळे गायत्री निगेटिव्ह वाटायला लागली, जय निगेटिव्ह वाटतोय, उत्कर्ष निगेटिव्ह वाटतोय, हा बंचच पूर्ण निगेटिव्ह वाटतोय. त्यामुळे इथून पुढे असं होणार आहे की ते काही पॉझिटिव्ह करत असतील तरी ते बघायला इंटरेस्ट नसणार आहे. आणि त्याला जाऊन ही मिळालेली स्नेहा आहे, त्यामुळे स्नेहाला पण बघायला काही स्नेहाच्या पण स्ट्रॅटेजीज ऐकाव्याशाच वाटत नाहीत. त्यामुळेच असेल कदाचित, त्या निगेटिव्हिटीमुळे असेल मीराच्याच. आणि मीराने मग स्टार दिला तिच्या फेवरेट कंटेस्टंट स्नेहाला. बाकी गायत्री पण मध्ये मध्ये उठून लक्ष देत होती. मग लिटरली तिचा क्लास म्हणजे पूर्ण रिकामाच होता, मीराचा सगळे घेतच होते तिची. आणि त्याच्यातच मध्ये गायत्री पडली धाडकन आणि मग माझी चप्पल तुटली, माझी चप्पल तुटली, तिला उठताच येत नव्हतं. ते एक कॉमेडीचं झालं होतं, काय ती कशी काय पडली, स्वतःच्याच तालात असते. आणि त्यांचं बोलणं पण असं होतं, आमचा आवाज मोठा नाहीये, मला मोठा आवाज सहन होत नाही, मीराचं पण बोलणं मोठा आवाज सहन होत नाही, मी आज किती बोलले, माझं तोंड दुखायला लागलं, इतकं कधीच बोलत नाही. म्हणजे ही स्वतःला सांगते की काही जोक करते कळत नाही, कारण एक तर कंटिन्युअस मीरा जोरात जोरातच बोलत असते मोठ्याने पण, आणि कंटिन्यू बोलणं ग्रुपमध्ये तिचंच असतं. आणि जयचं आणि मीराचं दुसरी एक गोष्ट मला आठवत नाही, आवडत नाही ती म्हणजे सारखं त्या ग्रुपबद्दल ना ती त्यांना डिमांडच नाही द्यायचं, त्यांचा मोरल डाऊन करायचं. ते उत्कर्षला पण तेच सांगत होता, त्यांना आपण जमेतच नाही धरायचं, त्यांचा मोरल डाऊन करायचं, त्यांना असं करायचं, त्यांना तसं करायचं. को कसला मोरल, कोण तू, कोण आहेस, कोण जय, की तू बोलला नाहीस म्हणून इतरांचा मोरल डाऊन होणार आहे, किंवा इतकं बोलायचं आपण की मोरल डाऊन होणार, तुझ्या बोलण्याचा कोणाला काय फरक पडणार आहे, काय काय कोण. मला नाही वाटत की जय विकास आणि जयचा काही, विकास विशाला दिशांना काही मॅटर करत असेल त्याचं बोलणं, अजिबात काही वाटत नाही मला तसं. उलट तो ते जास्त स्ट्रॉंग दिसत आहे त्याच्या अशा वागण्यामुळं. आणि उत्कर्ष ते सपोर्ट करत होता, उत्कर्षचं पण बोलणं कधी कधी आय विंग करायचं आणि समोरच्याला एकदम लो समजायचं. ते उद्या पण तसंच वागणं आपल्याला दिसतंय, ते धक्का वगैरे झालेला आहे काय ते उद्या कळेलच आपल्याला त्यांचं बोलणं. त्यानंतर आल्या सुरेखाताई. सुरेखाताईंचं पण आधीच ठरलं होतं स्नेहाचं, आणि त्यांचं स्नेहा पण बोलली की मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, विशालला दिलं तर आमच्या दोघांमध्ये झालं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. विशाल जाऊन ते रात्रीचं सुरेखाताईंची ते क्लिअर पण करून आला, बोलून पण आला. तृप्तीताई पण दादूसला समजवत होत्या तुम्ही असं नका करू, आणि त्यामुळे सुरेखाताईंनी यावेळी विशालला द्यायचं ठरवलं. कारण मागच्या वेळी मांद्रेकर सर बोलले होते की तुझ्या एका मतामुळे विशाल कॅप्टन नाही झाला, त्यामुळे टर्न कुठं तरी असं वाटत नाही का की स्नेहाला आणि सुरेखाला खूप जास्त स्पून फिडिंग झाल्यासारखं होतं. पण ते स्नेहाला डोक्यातच जात नाही मला वाटतं. आदिशला सुद्धा कधी कधी असं वाटत होतं मला, 2 दिवस जेव्हा आदिशचे बघितले ना तेव्हा आदिशला मला बघून सारखं असं वाटायचं की आदिशला सांगायलाच पाठवले स्नेहाला, तो काहीतरी सांगायला, तिचं अटेन्शन घ्यायला, तिला सांगायचा प्रयत्न करत होता नेमकं. मला सारखं फील होत होतं हे की आदिश तिला सांगायचा प्रयत्न करत होता, पण ते स्नेहा समजूनच घेत नव्हती, त्या दोघांचं वाजत होतं. मे बी बाहेरची रिॲक्शन आदिशला क्ल्यूनी सांगायची असणार आहे स्नेहाला, कारण सेम फील्डमध्ये काम करणारे लोक आहेत, ते सोबत काम केलेले लोक आहेत. ऑब्व्हियसली विशाल वगैरे, जय वगैरे यांच्यापेक्षा स्नेहा, विकास आणि आदिश, सुरेखाताई, गायत्री यांचा जो बंच आहे तो एकत्र सिरियल्समध्ये वगैरे काम केलेला आहे, एकमेकांचा कॉन्टॅक्ट असणार आहे. त्यामुळे मला सारखं वाटत होतं की आदिश तिला अवेअर करायचंय, आदिशला ते कोड लँग्वेज नसू दे किंवा स्वतःच्या बिहेवियर दाखवून असू दे, पण ते स्नेहाला काही समजलं पण नाही. आणि मला वाटतं आदिशनी सांगितलं की नाही ते पण काही आपल्याला दाखवलं नाही, सांगितलं जरी असेल तरी पण ते दाखवणार नाहीत. पण स्नेहा तर काही त्यातून अवेअर झालेलीच नाहीये, ती उलट जास्तच वाहत चाललेली आहे. अवेअरनेस अजिबात दिसलाच नाही तिचा, तिचं वागणं आहे तसंच आहे. पण मला वाटत होतं की जो काही स्टंट करत होता आदिश, सारखं बोलायचं जय सारखंच बोलायला जायचं सारखं तिला, आणि सारखंच तिला काहीतरी सांगायला जायचं, सारखंच तिचं ओपिनियन घ्यायला जायचं, मे बी तिला त्याला असं सांगण्यात आलं असावं. कारण मांद्रेकर सर पण बऱ्याचदा तिला आणि सुरेखाताईंना असं सांगायचा प्रयत्न करत असतात, स्पून फिडिंग सारखं, म्हणजे तू जर हे केलं असतंस तर असंच झालं असतं, तू जर असं करायला नको होतं. म्हणजे थोडक्यात मांद्रेकर सरांनी बऱ्याचदा सुरेखाताईंना सांगितलं की तू विशालच्या ग्रुपची बाजू घे, विशालकडचा नाव का नाही घेतलंस त्यामुळेच तो कॅप्टन नाही झाला. ते कुठंतरी त्यांच्या मनात आहे, आणि म्हणून मे बी सुरेखाताईंनी आज विशालचं इझिली नाव घेतलं, नाहीतर काहीच गरज नव्हती सुरेखाताई स्नेहाचं नाव घेणार नाहीत, किंवा स्नेहाबद्दल थोडीशी इन्सेक्युरिटी आहे, काल परवा त्या रडल्या होत्या.
पण तरी सुद्धा त्या ग्रुपमधून डायरेक्टली अशी जंप नाही करणार. आणि तरीही ते डेअरिंग त्यांनी सुरेखाताईंनी केलं आणि विशालला त्यांचं स्टार दिला. पण त्याआधी बरंच काही काही घडलं. बापरे, कसला डान्स चालला होता सुरेखाताईंचा, तो वेगळा डान्स टीचर होत्या की काय काय कळतच नव्हतं. विचित्र विचित्र एक्सप्रेशन वगैरे आणि विचित्रच काय काय चाललं होतं. जयचे तर त्याहून वेगळ्याच उड्या, जम्पिंग जपांग किंवा ते तसा वेगळाच डान्स जयचा पण चालू होता. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मीरा पण बोलत होती. पण मीराच्या बोलण्याचं मला वाटतं की सुरेखाताईंना काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण आदिश आधीच त्यांच्या डोक्यात गेलाय. त्यात आदिश बोलल्यानंतर त्यांनी घेतलं धारेवरच. आणि त्यात आदिशचं त्यांचं आदिश तरी पण थँक्यू थँक्यू ओके ओके मी लक्षात ठेवेन अशाच टाईपमध्ये बोलत होता. ओके ओके ओ बरं 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 मी ऐकेन ऐकेन, तुमचे स्टुडंट ऐकत नाही. जयनं पण मध्ये तोंड घातलं होतं. खरं तर सुरेखाताईंनी जयवर चिडायला पाहिजे होतो ना, की प्रोफेसरवर. आदिश एक प्रोफेसर होता होता. एखादा शब्द आदिशला बोलला तरी त्याने स्वतःच्या स्टुडंटला बोलायला पाहिजे होतं, जयला. तो जय स्टुडंट असून बरंच काही बोलत होता बाहेरून. आणि माझे स्टुडंट माझा ऐकतात, शांत बसतात. त्यावेळेला जय शांत नव्हताच, बोलतच होता. आणि हे पण बोलल्या सुरेखाताई, तू पाठीमागनं आलेला आहेस, ज्युनियर आहेस आणि आम्ही इथले सिनियर आहोत. आणि तोंड बंद ठेवायचं अजिबात, म्हणजे हे चुकीचं होतं, एकदम चुकीचं वाक्य होतं हे. म्हणजे मग इतका जर तुम्हाला इगो आहे, तर इंडस्ट्रीत काम करणाऱ्या ज्युनियर लोकांसाठी किती असेल? हा एका शोसाठी इतका इगो आहे तुमचा, म्हणजे इंडस्ट्रीत रिअलमध्ये तुम्हाला किती इगो असेल ना. आणि आदिशची त्यात काहीच चूक नाहीये, वाईल्ड कार्ड बोलवणं, वाईल्ड कार्ड कुणालाही बोलवू शकतात ना, त्यामध्ये आदिश आलाय. मग आदिश पण येऊन जे काही बाहेर बोलला ते पण थोडस जास्तच होतं. आणि ते टॉप फाईव्ह मध्ये जाणार आहे का ही काय 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 असं बोलला एकेरी नावाने. ते काय आदिशने एवढं रिॲक्ट व्हायची गरज नव्हती, कारण त्यांचा नेचर आता सगळ्यांना कळलंय सुरेखाताईंचा. त्यामुळे आदिशनं स्वतःचं नेचर चांगलंच बोलायला पाहिजे होतं, किंवा नो रिॲक्शन नो कमेंट असं बरंच रिॲक्ट झाला तो. पण सुरेखाताईंचंही मला चुकीचंच वाटलं ते वागणं, म्हणजे तू ज्युनियर आहेस आणि तू आत्ता आलायस ना असं तोंड बंद ठेवायचं वगैरे. त्याचा काहीच संबंध नव्हता तिथं, आणि तिथं काहीच संबंध नाही येत असल्या बोलण्याचा. सगळे सेम आहेत. एकदा का तुम्ही घरामध्ये एंटर केलं, तो गेस्ट असू दे किंवा वाईल्ड कार्ड असू दे किंवा कंटेस्टंट असू दे, तुम्हाला सेम अधिकाराने तिथं पाठवलेलं असतं बिग बॉसने. त्यामुळे तुम्ही असं काही बोलू नाही शकत. आणि तेच झालं त्यांचं. फायनली त्यांनी विशालला दिलं. आणि सुरेखाताईंचा मात्र जो कॉलम होता त्याच्यामध्ये कुणीच लिहायला काही उठलं नव्हतं. सुरेखाताईंचा कॉलम रिकामा राहिला होता, त्यामुळे मे बी ते तीन कंटेंडर आहेत. उद्या कळेलच आपल्याला कोण कंटेंडर आहेत ते. शिक्के मारते वेळी सुरेखाताईंचं पण नाव दिसतंय, स्नेहाचं पण दिसतंय आणि विशालचं पण. आणि त्यातच बरोबरीच काही भांडणं दिसतंय. आणि त्याच्या आधी तो पहारेकरी पण टास्क आज एक संपला, बरं झालं. त्यामध्ये जय बोलला की माझा आणि मिनलचं थोडं पट्ट आहे, आमचा मोठा मेगा जे काही फाईट होती ती मेगा फाईट आमची पॅच झालेली आहे, पॅचअप झालेलं आहे आमचं, असं जे काही बोलला ते थोडंसं. हा मिनल आणि जय थोडंफार तरी बोलतायत, नाही की चांगलं पण थोडंफार तरी बोलतायत. तो खूपच लो समजून बोलायचा मिनलला, ते थोडं कमी झालंय या टास्कमुळे असेल कदाचित. असा अशा प्रकारे आजचा हा चालू होता बिग बॉस एपिसोड. उद्या थोडा 2 तासाचा मोठा आणि इंटरेस्टिंग एपिसोड आहे. नक्कीच तो इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय, आणि खूपच बोरिंग एपिसोड सुरू आहेत आता सध्याचे तरी. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. माझं चॅनल सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय.